या 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 अरे मावला, अरे ए राव द्या भाऊराव काय अप्पाजी, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो काय हो, ज्यांच्या पुढे मस्तक ठेवावं असं वाटतं असे पाय आता आणखी कुठे राहिलेलेच नाही. बर, आम्हाला फक्त तुमचेच पाय आहेत. म्हणूनच भाऊराव तुम्ही येणार असं कळल्यावर पाय धुवूनच बसलो. काय हे अप्पाजी, आई तुमची तब्येत काय म्हणते? मला काय धाड भरली आहे, पण आज असं कळवता न सवरता आलात ते. हो म्हटलं, आज आईंच्या हातचा चहा प्यावा. आम्ही नेहमी घरी सांगतो जानाई, सकाळच्या पहिल्या चहासाठी जानाईच्या घरी जावं. इथल्या चहाची सर दुसऱ्या कुठल्याही चहाला नाहीये. भाऊराव तुम्ही आम्हाला लाजवता. ते कसं काय नाही, बायकोची अशी कौतुक करायची असत असं कधी ध्यानातच आलं नाही. संसारात ध्यान असेल तर ध्यानात येईल. बर भाऊराव तुम्ही इथं बस. नाही नाही नाही, इथे नको इथे नको, मी 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 इथेच ठीक आहे. आणि जनाई फक्त चहाच हा, बाकी काही नको. ठीक आहे, शिरा करते की? नाही नाही करत, माफ करा, दुसरं काहीही नको, फक्त चहाच, आणि तो मात्र चांगला 2-3 कप. हवा तेवढा प्यावं भाऊराव. अरे बाबूराव तुम्हाला काम असतील, तुम्ही या. आणि काय आहे की अन्न मधनं आमच्याकडेही येत चला, साहेबांच्या शेजारीच बंगला आहे आमचा. हा या. हा नाही, काम असतील ना तुम्हाला? हो खूप. काय 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 सकाळ दिन तुमचा फोन आला. विचार करतोय, भानगड काय काहीतरी महत्वाचं घडलेलं असणार. जरा धीर धरा अप्पाजी, चहा वगैरे होऊन जाऊ दे, मग सांगतो. तसंच महत्वाचं आहे ते. बर बर, हे बातम्यांनी फोटो पाहिले, तुपाचे भाव कडाडले, तुपासाठी लोकांच्या रांगा लागल्यात. बघा त्या बातम्यांनी फोटो बघा. तुपाचा तुटवडा पडला ही बातमी चुकून आली. चुकून म्हणजे सेन्सॉरवाल्यांनी चूक केली. ह्या अशा बातम्या छापायच्या नाहीत असं धोरण आहे. बाळासाहेब भडकलेत, सगळ्या संपादकांना फोनवरून तंबी देत आहेत. चीफ ऑफ सेन्सॉरला तर बडतर्फ केलंय. तुम्ही काय मूर्ख लोक आहात का रे? तुपाचे भाव कडाडले, तुपासाठी लोकांच्या रांगा लागल्यात, ह्या बातम्या तुम्ही आणि फोटो लोकांपासून लपून ठेवणार? हा मला सांगा ना, काय हे का घडलं? तुम्ही त्या व्यापाऱ्यांकडनं 7.5 कोटी रुपये घेतले म्हणतात ना? 8.5. 8.5. 7.5 कोटी वर गेंडा सिंगजी घेऊन गेले, आणि अनऑफिशियली 1 कोटी इथे शेजारी जिरलेत. चालणार कुठपर्यंत? महाभयानक. मी त्या महिन्या प्रधानला म्हणालो, हा तो आमच्या गटाचा माणूस, त्याचा फुकटचा बळी जाईल, बाकी काही होणार नाही. वर्षानुवर्ष सत्तेवर राहून सगळे निगरगट्ट झालेत एक साथ. अप्पाजी तुम्हाला सांगतो, आता बाहेर उघडपणं तर सोडाच, पण पक्षातल्या पक्षात अंतर्गत बैठकीत सुद्धा तोंड बंद करून बसावं लागतं. तोंड उघडायचं ते फक्त पाठिंबा देण्यासाठी. बस ठेव ठेव, आम्ही घेऊ. हे काय जनाई, नोकरा बरोबर नाही का पाठवायचा? वेद कशाला नोकर आणि चाकर? अरे असं कसं, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री तुम्ही. शेवटी गाठ कुणाशी पडलीये? कधी लहर फिरल आणि फरफटत रस्त्यावर नेतील नेम नाही हो. त्या पोरामुळं 2 सुखाचे घास मिळत आहेत, पण ते यांच्या नशिबात हवे ना. यांची आपली आवड हातात न रोटी धरायची. कोणत्याही स्थितीत जाणाई, गावाकडे आमचं झोपड आहे, 5-10 एकर जमीन आहे, आपलंच समजायचं. एवढं म्हटलं ते बी खूप झालं. चला चला, आम्हाला महत्वाची काम आहे. जाते भाऊराव, जाताना हाक मारा. हो हो हो.